जुना कोलकाता म्हणजे जुन्या गोष्टी, इतिहास असच ना। तुला माहिती आहे का, आता आपण जिथून चाललोय तो बडा बाजार ही अनेक प्रसिद्ध व्यक्तींची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली आहे। अगदी बरोबर। आणि इतिहासाचेच दाखले का द्यायचे, अलीकडील काळातल्या सुद्धा अनेक प्रसिद्ध व्यक्ती याच भागात राहत होत्या, नाही का? उदाहरणच द्यायचं झालं तर दिलीप संघवी, तू ऐकलंयस का त्यांचं नाव? नो वंडर ही इज ऑल्सो फॉन्डली कॉल्ड दिलीप भाई बाय ऑल नोइंग हिम वेल। इट इज इंदौर मॅनेजमेंट असोसिएशन्स प्रिव्हिलेज अँड ऑनर टू कन्फर द आय एम ए लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड फॉर द इयर 2018 ऑन मिस्टर दिलीप संघवी, ए ट्रूली इंडियन ग्लोबल बिझनेस आयकॉन। पण त्यांचा जन्म तर गुजरातचा आहे ना? जन्म गुजरातचा आहे हे बरोबर आहे, पण त्यांचं बालपण आणि शिक्षण कोलकातामध्ये झालं। मला माहिती आहे त्यांचं शिक्षण कोलकातामध्ये झालं, ते इथल्या भवानीपूर एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेजमध्ये होते, इथूनच त्यांनी बीकॉमची डिग्री घेतली। त्यांचं करिअर सुद्धा कोलकातामध्येच सुरू झालं। त्यांचा औषधांची घाऊक विक्री करण्याचा पिढीजात व्यवसाय होता। सुरुवातीला ते सुद्धा त्या व्यवसायात सहभागी झाले होते, पण मग त्यांनी विचार केला, इतरांनी तयार केलेली औषधं विकण्यापेक्षा आपणच स्वतः औषधांची निर्मिती का करू नये। आणि मग हा सन फार्मास्युटिकल्सचा प्रवास सुरू झाला। वर्ष कोणतं होतं रे ते? बरोबर आहे तुझं, त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला। 1982 साली त्यांनी सन फार्माची सुरुवात केली। त्यांचं सुरुवातीचं भांडवल फक्त 10,000 रुपयांचं होतं, माहितीये? द जर्नी विच स्टार्टेड विथ टू रेप्रेझेंटेटिव्स, वन ऑफ देम बीइंग मी, टू वेअर वी आर टुडे, वेअर वी हॅव मोर देन 30,000 पीपल वर्किंग अक्रॉस डिफरंट कंट्रीज। 2016 साली त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं ना? होय, 2017 साली भारतातील सर्वात पॉवरफुल व्यक्तींच्या इंडिया टुडेने जाहीर केलेल्या यादीत त्यांचा क्रमांक 8वा होता। आणि फोर्ब्सच्या ऑक्टोबर 2019 अंकात भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचा 12वा क्रमांक होता, माहिती आहे ना? हो माहिती आहे। की त्यात त्यांची प्रॉपर्टी किती सांगितली होती माहिती आहे का? नाही यार, ते नाही माहिती मला। 6.9 अब्ज अमेरिकन डॉलर सप्टेंबर 2020 त्यांची संपत्ती होती 8.7 अब्ज अमेरिकन डॉलर। विचार कर। बाप रे, आपण तर कल्पनाच करू शकत नाही। त्यांनी त्यांचा व्यवसाय 10,000 रुपयांच्या भांडवलाने सुरू केला होता आणि आज कुठवर पोहोचलेत ते। अरे हो, आणि अजून एक, तुला पत्रकार सोमादास माहिती आहेत का? त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, द रिलक्टंट बिलेनियर, हे दिलीप संघवींबद्दलचं पुस्तक आहे। त्यांचं चरित्र आहे का ते? म्हणू शकतो तसं। आतापर्यंतची त्यांची ही पहिली आणि एकमेव बायोग्राफी आहे। मला ते पुस्तक वाचायला खूप आवडेल। नक्की वाच, मस्तच आहे, तुला ते नक्की आवडेल।